एकाच दिवसात 100 गावामध्ये 10,000 लोकांचं लसीकरण करायचं हे ध्येय समोर ठेवून आज जिल्हा प्रशासनाने किनवट तालुक्यातील 100 गावात लसीकरणाची ही मोहीम हाती घेतली. किनवट तालुक्यातील धामणदरी, वसंतवाडी, प्रेमनगर, वडोली या अतिदुर्गम भागातील गावांना सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी भेट दिली. लसीकरणाबाबत त्यांनी माहिती घेतली आणि स्थानिक कर्मचाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. त्यानंतर आदिवासी सामूहिक नृत्य दंडार या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेऊन आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित केला. डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. गावामध्ये एकाच दिवशी 10,000 लसीकरणाचं उद्दिष्ट घेऊन किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कंबर कसली आणि आज या मोहिमेला धडाक्यात सुरुवात झाली. धामणदरी गटग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या वसवाडी या गावामध्ये 100% लसीकरण झाल्याची माहिती हाती आली आहे. आज धामणदरी गावचे सरपंच नंदकुमार कराळे पाटील यांनी कीर्तीकरण पुजार व प्रकल्प कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचं हृदय सत्कार केला. सोबतच लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांचाही सत्कार करण्यात आला. भीमराव केराम यांनी आमदार भीमराव केराम मित्रमंडळाचे बबलूनाईक यांचा सत्कार केला. वसवाडी येथे आदिवासी समाजाचं सामूहिक नृत्य